शिवराम जाधव नाव आहे. इथं 20-22 वर्ष झाले इथं राहतोय. पहिले माझे मिस्टर काम करायचे, आता त्यांचं ऍक्सिडेंट झाल्यापासून मी काम करते. अंतविधीचं काम, सरणरचने, ते प्लेट ठेवलं का पूर्ण व्यवस्थित करणे, लक्ष देणे, आस्ती दिलं का मग ते आस्ती सांभाळायचं 10 दिवस ते काम करत. इथं भीती नाही वाटत? नाही, भीती वाटत का बरं? जिवंत माणसापासून भीती आहे, पण इथं भीती मेलेल्या माणसापासून भीती नाही असं तरी मला वाटतं. कारण मला भीती, कारण काय? जिवंत माणूस आपण किती जरी गोड बोलत राहिलो, त्यांची नीती कधी बदलते ते समजून येत नाही. जसं मौतीपाशी जायचं म्हटलं तरी भीती वाटत, पण तिथं भीती म्हणजे काहीच नाही. इथं काय करता नेमकं तुम्ही? अंतविधीचं काम. किती वर्षापासून करताय? 15-16 वर्ष. एक मिनिट जमलील थोडस. एक मिनिट इकडे पुढे. जगात घडतंय ना त्याच्यामुळे खरं आहे त्याच्यापासून भीती. महिलांवर जे आता अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत, ते जिवंत माणसापासून होत आहे. पण गेलेले जे काही माणसं आहेत त्यांच्यापासून काही धोका नाही. आज जागतिक महिला दिनाचे संबंध जगभर कार्यक्रम होत आहेत की प्रत्येक जण एकमेकाला शुभेच्छा देते, परंतु आज प्रामुख्याने आपण सत्कार केला तो राधाबाई शिवराम जाधव ह्याच्या कोपरगावच्या आपल्या या स्मशानभूमीमध्ये. अतिशय पुण्याचं काम, अंत्यसंस्काराचं काम करतायत. त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी पल्लवी ही सुद्धा काम करते, मदत करते. आणि पतीच्या ॲक्सिडेंटनंतर त्यांनी त्या कामाची स्वतःवर जबाबदारी घेतली. तसंच आपण आज त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर एक लक्षात आलं, अतिशय महिला धाडसी आहे. धाडसाने हे सगळं अंत्यसंस्काराचं काम करणं, सरण रचणं, आस्ती सांभाळणं, त्या प्रेताची काळजी घेणं, संपूर्ण त्याची रक्षा होईपर्यंतची, तर हे सगळं जबाबदारीचं काम करत असताना त्यांना जेव्हा आपण प्रश्न विचारला की ह्या स्मशानामध्ये राहत असताना भीती वाटत नाही का, तर त्यांनी अतिशय बोलकं उत्तर दिलं की ज्यांनी समाजाचे असे डोळे उघडतील असं त्यांनी उत्तर दिलं की जिवंत माणसाची तरी समाजामध्ये भीती आहे की त्याच्याशी बोललं तर त्याची नीतिमत्ता कधी बदलेल, त्याच्यापासून काय आपल्याला काही अन्याय होईल का आपल्यावर, परंतु गेलेला माणूस जे आहे मृत पावलेलं त्याच्यापासून अजिबात भीतीत नाही अशा पद्धतीचं त्यांनी जे वक्तव्य केलं याच्यावरून एक लक्षात यायला पाहिजे की समाजात जी माणसं आहेत, जी पुरुष मंडळी आहेत, त्या आता सगळीकडे आपण बघतोय की महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत किंवा पेट्रोल टाकून जाळलं जात आहे, तर ह्या ज्या वाईट घटना घडत आहेत याच्यात माणूस माणसाशी माणसासारखं वागत नाही आहे. तो कुठेतरी जनावरासारखा वागतो म्हणा, पशुसारखा वागतो, किंवा एकदम नीच प्रवृत्तीने विकृत मनोवृत्तीची आजची जी परिस्थिती झालेली आहे, तर त्याच्यामध्ये एक अतिशय बोलकं हे त्यांचं प्रतिक्रिया होती बोलकी की मृत माणसापासून कुठलीही भीती नाही आहे. आणि म्हणून त्या तितक्याच धाडसाने, तितक्याच ताकदीने हे काम अतिशय धाडसाने करतायत, त्याचा आम्हाला सगळ्या महिलांना प्रचंड मोठा अभिमान आहे. आणि म्हणून या दिवशी मला असं वाटलं नक्कीच राधाबाई या सन्मानाला पात्र आहे, सत्काराला पात्र आहे. आणि म्हणून मी त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देते की त्यांच्या प्रत्येक अडचणीसाठी, प्रत्येक मुलीचे शिक्षण असेल, इतर सगळ्या प्रश्नांसाठी मी त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे.